आणि ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कामे पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी केली महावितरणची लाईट बंद येड्रावकर शेतकरी महावितरण विरोधात आक्रमक पावसाळ्यात ठिकठिकाणी पडलेले विद्युत पोल उभे करणे तुटलेल्या वायरी जोडणे आदी कामे तातडीनं करावीत यासाठी यड्राव येथील शेतकऱ्यांनी महावितरणवर मोर्चा काढला होता अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी कामे वेळेत करण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं मात्र त्यानंतरही अद्याप ही कामे पूर्ण झाली नाहीत त्यामुळे संतप्त झालेल्या येड्राव येथील शेतकऱ्यांनी येड्रावच सरकार विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमधील महावितरण कार्यालयावर हल्लाबोल केला यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी संपूर्ण इंडस्ट्रीयल इस्टेटमधील विद्युत पुरवठाच खंडित केला आठ दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन थांबवले यावेळी विठ्ठलराव नाईक निंबाळकर सरकार यांच्यासह कुणाल निंबाळकर सरपंच विजय पाटील माजी सरपंच सरदार सुतार आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारेन्यूजसाठी यड्रावहून दत्तात्रय कदम